नवीन पनवेल सेक्टर 12 येथील साई पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग इमारतीचा बुधवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास चौथ्या मजल्याचा स्लॅब खालील मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी त्वरित सदर घटनास्थळाला जाऊन रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर काही रहिवाशांना राहण्यासाठी फ्लॅट देखील उपलब्ध करून दिले आहेत. त्याबद्दल इमारतीमधील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले. साई पार्क इमारतीचे बांधकाम 1996 साली पॅराडाईस ग्रुप यांनी केले होते. साई पार्क इमारतीचे सेक्रेटरी रमेश म्हात्रे यांनी इमारतीचा स्लॅब कोसळला त्यासमयी तत्परतेने तिसऱ्या माळ्यावर उडी घेऊन एका वयोवृद्धाचे प्राण वाचवले. त्याबद्दल ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, मंगेश चंदने, पनवेल महापालिका अधिकारी रमेश गरुडे, सौरभ ठोकळ तसेच सोसायटीचे अध्यक्ष पंकज पाटील, सेक्रेटरी रमेश म्हात्रे, सदस्य सुयोग साखरे, पंकज शर्मा उपस्थित होते. आधीच्या दिवशी काय झालं होतं, रात्री 8:30-9 दरम्यान आम्ही सर्व काही लोक बाहेर होते, काही भाविजाला गेली होती. असा जोराचा आवाज आला आणि मी बिल्डिंगच्या बाहेरच उभा होतो. गोष्टीमध्ये ॲक्च्युली नक्की काय झालं माझ्या सरकारचे बोंबाबोंब झालं. 10 मिनिटात समजलं की 404 नंबरचा फ्लोअर खालून कोसळला तो 304 त्याच्यामध्ये असं काही जीवितहानी झालं नाही, पण एक त्याच्या वयस्कर जवळ 70-75 एक वयस्कर ग्रस्त होतं, ते खाली पडले होते. खाली पडल्यानंतर त्याच्यावरती अजून असं धोकादायक गोष्ट अशी होती, कधीही स्लॅब पडणार होता, पण त्याला आम्ही फायर ब्रिगेडला फोन पण केला, ते पण टायमावर आले. पण जर त्या येण्याच्या अगोदर ती घटना झाली तर काय करावा, जीवितहानी कशी वाचावी, त्यासाठी आम्ही सोसायटीतर्फे असा प्रयत्न केला की त्याला लवकर. मग काय केलं, मी तिथून खाली चौथ्यामध्ये तिसरा एक उडी मारली आणि आम्ही आमच्या सहकाऱ्यांनी एक सीडी आणली आणि सीडी आणल्यानंतर आम्ही त्याला बाहेर काढण्यात आलं त्या गोष्टीमागे, आणि लगेच फायर ब्रिगेडवर पण आले त्या गोष्टीमागे. अशी अशी घटना त्या दिवशी झालेली आहे, कुठली जीवितहानी झालेली नाही त्या गोष्टीमागे, पण बिल्डिंगच्या ह्याच्यावरून वाटतं की सर्व खसलेल्या गोष्टी आहेत. खूप 96 का बिल्डिंग है, पुराना हो गया था, तो हम लोग का पहले ही चल रहा था कि हमें जैसे गौरेज बिल्डिंग वालों ने कुछ सोचा है कि भाई उनका धोखादायक है कि भाई हम खुद से गवर्नमेंट के पास जाएं या किसी बिल्डर के पास जाएं, ये सब हमारा विचार चल ही रहा था. और ये अच्छा हुआ कि किसी का जान माल का नुकसान नहीं हुआ. ये अचानक घडली घटना ही कोणाच्या मये मायके पण नव्हतं, पण अशी गोष्ट होईल कल्पनेच्या बाहेरची गोष्ट होती. नमस्कार, सेक्टर 12 साई पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, इथे आता आम्ही मी असेल माझ्यासोबत आमचे भारतीय जनता पक्षाचे जे प्रसाद हनुमंते साहेब, त्याचबरोबर काही आम्ही कार्यकर्ते झालो. आम्हाला समजलं की 22 दिवशी या ठिकाणी एका बिल्डिंग म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये साई पार्क या बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावरचा स्लॅब हॉलचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला अचानक. त्यावर एक गृहस्थ बसले होते वयस्कर. आता जे म्हात्रे साहेबांनी सांगितलं आहे, ज्या म्हात्रे साहेबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीचं प्राण वाचवलं असं म्हणायला हरकत नाही. आजकाल ह्या दुर्मिळ घटना बघायला मिळतात, कारण जो तो स्वतःचा जीव सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण म्हात्रे साहेबांनी स्वतः जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीचं वाचवलेलं आहे. त्याबद्दल प्रथम एक नगरसेवक म्हणून मी त्यांचं आभारी आहे, कारण का ह्या घटना घडत असताना असा प्रसंग होता साधून जे दुसऱ्याचा जीव वाचवणं हे खूप महत्त्वाचं ते त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर नवीन पनवेलमध्ये आत्ता 4 दिवसापूर्वी पाण्याच्या संदर्भातला जो प्रश्न आला, तर आमदार प्रशांतराव ठाकूर होते, आणि ह्या ज्या काही पाण्याचा प्रश्न असेल, काही जुन्या बिल्डिंगचे असतील, जुन्या सोसायट्या सिडकून डेव्हलप केलेल्या आहेत, त्याचा निश्चितच आता महानगरपालिका म्हणून आम्हाला विचार करणं जरुरी आहे. कारण ह्या रिडेव्हलप करत असताना याच्यासाठी सुटसुटीत प्रोसिजर झाली पाहिजे. कारण सिडको प्रत्येक वेळे या सोसायटींना रिडेव्हलपमेंटसाठी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडचण निर्माण करत असते, त्यांच्या बागुलबा उभा करत असते. आणि आता महानगरपालिकेची वेळ आलेली आहे की महानगरपालिकेचे कमिशनर साहेब असतील, आमच्या आमदार प्रशांतराव ठाकूर असतील, माजी सभागृहातील परेश ठाकूर असतील, आणि आम्हाला आता निश्चित सामूहिकपणे हा प्रयत्न करावा लागेल की या लोकांचं, ह्या अशा ज्या जुन्या बिल्डिंग्ज आहेत, ह्याला रिडेव्हलपमेंट करून यांना कसं सवलत जास्तीत जास्त FSI मिळून देता येईल, यांना परमिशन कमी वेळात कशा मिळून देता येतील. आणि ह्या एकच बिल्डिंग आहेत असं नवीन पनवेलमध्ये बऱ्याचशा बिल्डिंग ज्या जवळजवळ 90 ज्या डेव्हलप झालेले आहेत, किंवा ए टाईप सारखे असतील, किंवा PL5 सारखे असतील, E1 सारखे असतील, या त्याच्या आधी म्हणजे 85 डेव्हलप झालेली आहे वसाहती आहेत, की ह्या डेव्हलप होण्यासाठी किंवा ह्या हे करण्यासाठी अशा जुन्या झालेल्या पडीक झालेल्या किंवा पडाल झालेल्या आहेत, तर त्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. त्याचबरोबर आता ही जी बिल्डिंग बघाल तर सोसायटीने खूप चांगल्या प्रकारे मेंटेन, म्हणून बाहेरून बघाल तर खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलेली आहे.
म्हणजे सोसायटीचे जे सभासद यांचा दोष नसताना केवळ बिल्डिंगने बिल्डरने आज 20-25 वर्षात एखादी बिल्डिंग पडते. आपण पाहतो मुंबईसारख्या ठिकाणी जवळजवळ 100-180 वर्ष बिल्डिंग जशा तशा अजून उभे आहेत. आताचं बांधकाम हे बिल्डर लोकांनी केवळ पैसा कमवण्यासाठी दुसरं आणून केलेलं काम दिसतंय आणि आता 20 वर्षाच्या आतमध्ये ती बिल्डिंग 25 वर्षाच्या आतमध्ये ही बिल्डिंग पडायला झाली किंवा स्लॅब पडायला झाला आहे. सोसायटीचा आपण बाहेरून बघाल तर मेंटेनन्स खूप चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे, परंतु ह्या घटना घडू नयेत यासाठी आता महानगरपालिका असेल, आम्ही लोकप्रतिनिधी असो आणि आमच्या आमदार प्रसंदा ठाकूर असेल, आम्हाला सगळ्यांना सामूहिक प्रयत्न करून महानगरपालिकेकडून आपल्याला निश्चितच याला जो काही FSI असेल अदरवाईज काय परमिशन असेल या लवकर लवकर कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणं जरुरीचं आहे. आज आम्ही इथे जमलो असताना या नागरिकांच्या ज्या काही महत्त्वाच्या म्हणल्यानंतर आता 22 फ्लॅट आहेत, 22 फ्लॅटला ज्यावेळेस अचानकपणे 22 फ्लॅट भाड्याने घ्यायचे आणि या परिस्थितीमध्ये एजंट लोकांनीसुद्धा त्यांचं कमिशन मिळत यांना आवश्यकच आहे, जायचंच आहे, म्हटल्यानंतर जास्त वाढून घेऊ नये. जर का कोणाकडे असेल तर माझं सगळ्यांना आव्हान राहील या सोसायटीमधले जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं कमिशन न घेता त्यांना फ्लॅटची अवेलेबिलिटी करून द्यावी. माझ्या पद्धतीने जे काय करता येईल तेवढं मी नक्कीच प्रयत्न करील, प्रतिनिधी म्हणून किंवा एक माणूस ते करायचे प्रयत्न करील आणि त्यांना जे जे काय भविष्यात मदत लागेल ते एक लोकप्रतिनिधी म्हणून मी करण्याचा प्रयत्न करील. आमदार प्रशांत ठाकूर यांना मी मदत करतो आणि निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल अशी माझीसुद्धा खूप खात्री आहे. आणि आज या सर्वांच्या या जो हा दुःखद प्रश्न म्हणावा लागेल त्यामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीचे कंबर पण उभे राहू, जी जी भविष्यात त्यांना मदत लागेल ते आम्ही करण्यास तयार आहोत.